नमस्कार, काय सांगता मध्ये आपलं स्वागत आहे. आपण रोज एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येत असतो. आज असाच एक आगळा वेगळा विषय आहे, तो म्हणजे करमाळा तालुक्यातील वंजारवाडी या छोट्याशा गावातून एक कन्या MPSC परीक्षेचे उत्तीर्ण झाली आणि त्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून झालेली आहे. त्यांचा ह्या यशाचा नेमका प्रवास काय आहे, त्यांची ओळख काय, छोट्याशा गावातून येऊन त्यांनी छोट्याशा गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर करमाळ्यासारख्या शहरात येऊन त्यांनी शिक्षण केलं, आणि यात विशेष बाब म्हणजे त्यांनीही कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडी करून त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. नेमका या यशाच्या मागचा त्यांचा संघर्ष काय आहे, या संघर्षामध्ये त्यांना त्यांच्या पतीनं खूप मोठं योगदान दिलं आहे, आणि दुसरी अजून ह्याच्यात विशेष बाब म्हणजे त्यांचं जे सासर आहे, ते सासर हे पूर्ण अधिकाऱ्यांचं गाव आहे. म्हणजे त्यांच्या कुटुंबातला, म्हणजे आपल्याकडं सोलापूर जिल्ह्यात माड्यामध्ये एक उपळाई बुद्रुक म्हणून जसं गाव आहे, की म्हणजे त्या गावात प्रत्येक घरात एक अधिकारी आहे, असंच हे गाव आहे. नेमकं त्यांचं ते गाव कोणतं, याबाबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. प्रथम आपण त्यांचं स्वागत करूयात. तुमचं स्वागत आहे मॅडम आमच्या काय सांगताच्या या स्टुडिओमध्ये. तुमचं जे प्राथमिक शिक्षण झालं, ते नेमकं प्राथमिक शिक्षण कसं झालं याच्याबाबत जर माझं जे प्राथमिक शिक्षण झालं, 5वी ते 10वीपर्यंत जे झालं ते करमाळा तालुक्यामध्ये झालं, श्री गिरदास देव विद्यालय करमाळा येथे. गावाकडून तर शाळेमध्ये यायची सोय नसायची. जे सकाळी बसचं टायमिंग असायचं, सकाळी 7, दुपारी 10 आसपास आणि डायरेक्ट संध्याकाळी 5 आसपास. तर दिवसभरात 10 आधी शाळा सुटली तर 10 बस सापडायची. पण जर का 10 तास असतील, अगदी 1 तास असेल तरी आम्हाला थांबावं लागायचं. सगळी शाळा सुटून घरी गेली तरी आम्ही गार्डनमध्ये एकटे बसायचो आणि आम्हाला 5-4 बसशिवाय ऑप्शन नसायचं. असं आमचं 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे प्राथमिक शिक्षण तुमचं जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं आणि गावात नाही, पुण्यात झाले, चंदननगर येथे प्राथमिक शिक्षण, आणि त्याच्यानंतर तुम्ही माध्यमिकला करमाळ्यात आला. म्हणजे असं का करावं लागलं? जेव्हा आम्ही पुण्यामध्ये राहत होतो, 5वीपर्यंत शिक्षण तिथं झालेलं आहे माझं पुण्यामध्ये. त्यानंतर आर्थिक परिस्थिती खूप बेताची होती, की वडील बोलले की आता आपलं इथं राहणं काही शक्य नाही आहे, तुम्ही सगळेजण फॅमिली आता गावी राहा आणि मी एकटा इथं कमवतो. तर आमची पूर्ण जी फॅमिली होती ती सगळी डिस्ट्रीब्यूट झाली होती, आई एकीकडे आणि दादा मी असं एकीकडे आणि वडील पुण्यात राहून जे कमवायचे त्यानुसारच आमची परिस्थिती इथे जे चालायची. बरं, नेमकं वडिलांचा व्यवसाय काय? वडील टेलरिंगचं काम करतात पुण्यात. हां, करत होते ते. आता स्वतःचं गार्मेंट आहे ते चालत. मग तुम्हाला या शिक्षणाचे आहे मार्गदर्शन कुणाचं मिळालं? MPSC नाही, एकूण शिक्षणाच्या बाबतीत. म्हणजे ग्रामीण भागात आत्ता जर पाहिलं तर शिक्षणाकडं आणि त्यात मुलींचं शिक्षण म्हटलं की जरा थोडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, तर याच्यातून तुम्ही मार्ग कसा काढला, घरच्यांनी तुम्हाला प्रोत्साहन कसं दिलं? पहिल्यापासूनच माझ्या घरी असा कधी भेदभाव झाला नाही की मुलगा मुलगी अशी वेगळी. वडिलांची पहिल्यापासून इच्छा असायची की बाबा माझ्या परिस्थितीमुळे मी कधी शिक्षण घेऊ शकलो नाही, पण मला ही इच्छा मला तुमच्यात पूर्ण करायची, हे आम्हाला ते नेहमी बोलून दाखवायचे. मग त्या हिशोबानं त्यांनी माझं कधी असं कमी किंवा असं भेदभाव केलेला नाही. ते नेहमी म्हणायचे की तुझं शिक्षण मी पुढे ठेवणार. बऱ्यापैकी गावातले लोक म्हणायचे की तिचं ग्रॅज्युएशन झालं आहे, मग 12वी झाली आहे, उरकून टाका, नका थांबू. पण वडिलांनी त्या पाहुण्यांना अगदी दारापर्यंत पण येऊन दिलं नाही. त्यांना बोलले की नाही, ग्रॅज्युएशन होईपर्यंत मला तिचं लग्न करायचं. आणि ज्या दिवशी माझा लग्नाचा योग आयोग आला, त्या दिवशी पप्पांना असं कुठंतरी वाटलं की हे जे पुढचे आलेले पाहुणे ते नक्कीच माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण करू शकतील, आणि एवढ्या एकाच अटीवर त्यांनी माझं त्यांच्याशी लग्न जमवलं. तुमच्या घरची पार्श्वभूमी कशी, म्हणजे भाऊ किती, बहिणी किती? आई वडील फॅमिलीमध्ये मोठा भाऊ एक आणि मी, असं आम्ही दोघं जणी. आता भावाचं शिक्षण किती झालेलं? भावाचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्याची आता कंपनी आहे पुण्यामध्ये, द पार्टनरशिपमध्ये त्याचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे शिक्षणात अडचणी कशा आल्या, त्याच्यावर मात कशी केली? अडचणी म्हणजे तुम्हाला शिक्षणाची म्हणजे सुरुवातीपासूनच ही, म्हणजे गावात, म्हणजे माझं कसं बेटर गाव आहे, आमच्या घरातून शिकलेलं नाही, त्याच्यामुळं म्हणजे मुलाला सुद्धा शिकवायचं म्हणलं तर असं म्हणतात की कशाला ह्यांना शिक्षणाची ह्याच्यात. तुम्ही ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण केलं, म्हणजे सगळा संघर्ष करून त्याच्यानंतर तुम्हाला अजून म्हणजे तुमच्या मालकांनी तुम्हाला सहकार्य केले, म्हणजे कसं? म्हणजे लग्नानंतर जेव्हा मी पळशीत गेले आणि आमचा हा विषय झाला होता
की तुला जर करायचं आहे, मला मिस्टर बोलले तुला जर करायचं असेल तर तू बिंदास कर, माझी काही हरकत नाही आहे, पण तर मग गव्हर्नमेंटचं ट्राय कर. असं पण एवढं हे नाही आहे की बाबा तू इथंच केलं पाहिजे तिथंच केलं पाहिजे, तू गव्हर्नमेंटचं कर असा आमचा विषय ठरला होता. तेव्हा मी पहिल्यापासूनच इथं ग्रामीण भागात राहिले असल्यामुळे माझे विचारसरणी अशी होती की नाही, सासू सासऱ्यांच्या काही माझ्याकडनं अपेक्षा असतील त्या मी पूर्ण करू शकणार नाही किंवा काही, असे मी परंपरांमध्ये अडकलेले होते तेव्हा. आणि त्यांनी ते विचार केला, ते बोलले की बाकी तू कोणाचा विचार करू नको, माझा जो निर्णय असेल तो तुझा फायनल असेल, तर तुला तुला करायचं की नाही ते फक्त माझ्याशी एकदा शेअर, जर करायचं असेल तर मी तुला शेवटपर्यंत साथ देईन. मग तिथून माझी सुरुवात झाली. मालक काय करतो? ते प्रायमरी टीचर आहेत मसवडमध्ये, पर्यंतीच्या इथे शाळेमध्ये. तुमचा विवाह कधी झाला? 2016 झाला फेब्रुवारीमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला सासू सासरे असतील, यांनी कसं मदत कशी केली शिक्षणाच्या बाबतीत? 2016 ना 2018 तरी ना मी घरीच होते, तसं म्हणायला गेलं तर MPSCचं फक्त स्टेट बोर्ड वगैरे असे वाचलेले. आणि सासू सासऱ्यांचं म्हणतात त्यांनी मला असं कधी कुठल्या बंधनात वगैरे असं अडकून ठेवलं आहे, तू इथं जाऊ नको, तू तिथं जाऊ नको, किंवा तुझं लग्न झालं आहे, तू या घरची सून आहे की तू ह्याच्यासाठी तू असं केलंच पाहिजे, अशी कधीच माझ्यावरती बंधनं नव्हती. एवढी आज 5-6 झालं लग्न झाल्याच्या नंतर मी संघर्ष करते, पण मला कधी असं मुलं बाळ झाली पाहिजेत किंवा काय ह्या गोष्टीच अजून एकदाही बोलले नाही. मी माझ्या सासूला माझ्या आईसारखीच, माझी आईच तिच्यात मी पाहते असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा माझा आता PSIचा रिझल्ट लागला, सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा गावात गेले तेव्हा सासू सासऱ्यांचं दर्शन घेतलं, तेव्हा ते मला एकच शब्द बोलले की तू लवकर डिवाइस कर, या शब्दावरूनच तुम्ही ओळखून घ्या मला किती सपोर्ट मिळाला असेल. तुम्ही असं म्हटलात मग अशी सांगताना की मी सेल्फ स्टडी केलंय, पण असं कधीतरी तुम्हाला असं वाटलं असेल ना आता आपण कुणाचं तरी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे? म्हणजे अभ्यासात अनेकदा अडचणी अशा आल्या असतील की म्हणजे योग्य अनेक मुलांना योग्य मार्गदर्शनच मिळत नाही, तर असं तुम्हाला वाटलं असेल ना कधीतरी आपण अकॅडमीकडे जायला पाहिजे किंवा आपण क्लास लावायला पाहिजेत, असं कधीतरी वाटलं असेल ना तुम्हाला? हो, 2018 जेव्हा माझं टॅक्स असिस्टंट आणि MPSC क्लर्क या दोन एक्झाम निघाल्या होत्या तेव्हा मला गायडन्स मिळालं नाही. मी दिसेल तो पॉईंट सगळं वाचण्याचा कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि मला ते फायनल गुणपर्यंत मी पोहोचलेले नाही. आणि त्याला दुसरं पण हे होतं की ज्याच्यामुळे मी मेरिटमध्ये पोहोचले नाही, जे ते रिझर्वेशनचा प्रॉब्लेम होता मग त्यासाठी. पण तेव्हा मला असं वाटलं की कुठंतरी गायडन्सची गरज आहे आणि आमच्या गावामध्ये प्रत्येक घराघरात एक एक अधिकारी असल्यामुळे मी प्रत्येक जणाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत गेले, जे की मिस्टरांच्या ओळखींचे होते, मग ते कॉन्टॅक्टमध्ये राहत असल्यामुळे त्यांच्याकडून मला डायरेक्ट मार्गदर्शन मिळालं गेलं, जे की मला असं कुठल्या क्लासेसमध्ये जाऊन घेण्याचं असं मला गरज नाही वाटली. पण तरीही सर लोक सगळे कॉन्टॅक्टमध्ये होते, ओळखीचे झालेले, पण तसंही त्यांनी मला डायरेक्ट मार्गदर्शन दिलं, पण क्लास वगैरे कुठला असं कंटिन्यू केलेलं नाही. तुम्ही ज्या तुमचं जे सासर आहे तिथं अशा विवाह झाल्यानंतर MPSCची परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्ण झाल्यात असं कोण आहे का? नाही, विवाहानंतर अभ्यास करणारी मी पहिली PSI झाली आमच्या गावात. तुम्हाला असं पोलीस उपनिरीक्षकच हवं असं का वाटलं? मला पहिल्यापासून म्हणजे असं आमच्या गावात न होणारी मी पहिली महिला अधिकारी असेल, म्हणजे अंगणवाडीत पहिली महिला अधिकारी असेल जी पोलीस खात्यामध्ये गेली आणि PSI पदावर रुजू झाली. मला असं वाटत होतं की मी माझ्या गावासमोर काहीतरी उदाहरण मांडावं, ज्या गोष्टी मला 15th शिक्षण घेताना ज्या मला अडचणी आल्या की जे आई वडिलांनी सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत पोहोचले, पण ज्यांचे आई वडील स्वतःच्या इज्जतीला घाबरणे किंवा एखादं पाऊल पुढे टाकायला नको किंवा पटकन लग्न करून टाका अशा विचारांचे जे होते त्यांच्यासाठी मला एक उदाहरण मांडायचं होतं, जे की माझी प्रेरणा घेऊन अजून 2-3 मुली पुढे येतील आणि माझ्यासारखे अनेक माधुरी इथं मंदरवाडीत तयार व्हावे अशी माझी इच्छा होती. तुम्ही किती प्रयत्नात यशस्वी झाला? मी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. त्याच्यासाठी आता ही नवीन जी मुलं अभ्यास करताय, म्हणजे अनेक मुलांचं आता फक्त काय करायचं तर मला MPSC करायची, मला स्पर्धा परीक्षा द्यायची, हा त्यांचं म्हणजे मानस असतो. मग त्या मुलांना तुमचा काय सल्ला? म्हणजे सगळे तर मुलं MPSC करतील उत्तीर्ण होतील असं तर नाही, पण अनेक मुलं ही फक्त MPSC करायची म्हणून लाखो रुपये खर्च करतात, पुण्यासारख्या ठिकाणी राहतात, मात्र ते स्पर्धेत यशस्वी होत नाहीत, मग त्यांच्या करिअरचा विषय निर्माण होतो, पण त्यांना तुमचा काय सल्ला असेल? माझा पहिला तर सल्ला हा असेल की तुम्ही MPSC करताय त्याला थोडाफार कालावधी दिलाच पाहिजे. असं नाही की तुम्ही आज अभ्यासाला लागला एक वर्ष ठीक आहे आणि तुम्हाला पुढच्या वर्षी निघेलच असं काही नसतं, किंवा त्याचा लिमिटेड सिलेबस नाही आहे, तुम्ही कितीही वाचा कुठेही वाचा क्वेश्चन कुठूनही पडू शकतो, कारण तुम्हाला सभोवताली आपल्या काय घडतंय हे सगळी माहिती पाहिजे, ती कुठल्याही पुस्तकात नसते, जे की आपल्याला न्यूजमध्ये वगैरेच मिळते, तर त्या गोष्टी त्यांना माहिती पाहिजे. दुसरं MPSC करायची म्हटलं तर प्लॅन बी हा गरजेचाच आहे,
असं नाही की प्लॅन बी कडे आपण जाऊ शकतो, त्याच्यात मध्ये यशस्वी होण्याच्या टक्केवारीचा रेट खूपच कमी आहे. त्यामुळे प्लॅन बी पण हा गरजेचा आहे, ज्याने तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स लूज होत नाही. किंवा मध्ये मध्ये आपल्याला असं वाटतं की चला आपले MPSC होणार नाही इथंपर्यंत नाही, किंवा आपल्या जवळचा कोणीतरी मित्र वगैरे झाला तर मग ते खूप वाईट वाटतं किंवा आपण निराशेत जातो. तर ते निराशेत जाऊ नये असं मला वाटतं. माधुरी बिनवडे पोलीस उपनिरीक्षक झाले नसत्या तर काय झाले? तुमचा प्लॅन बी काय? तुम्ही असं म्हणलात आता की म्हणजे MPSC करताना तुमचा प्लॅन बी ही तयार पाहिजे. मग माधुरी बिनवडे आता पोलीस उपनिरीक्षक झाल्यात, जर झाल्या नसत्या तर काय झाल्या असत्या? तुमचा प्लॅन बी काय होता? झाल्या नसत्या तर म्हणण्यापेक्षा मी चालू आहे तोपर्यंतच मी असं कन्सिडर केलं की चला आज न उद्या यश मिळणार आहे मला, असं गरजेचं नाही की ह्याच महिन्यात मिळू दे. मी ह्याच्या आधीच त्याचं पॉईंट हे केलेलं आहे. माझं गर्ल्स हॉस्टेल आहे पुण्यामध्ये जे की मी चालवते, तो माझा प्लॅन बी होता आणि प्लॅन ए माझा MPSC होता. जर MPSC सक्सेस होत नव्हतं तर मी हॉस्टेलचा बिझनेस कंटिन्यू करणार होते जो मी 2019 स्टार्ट केला होता आणि तो आता खूप चांगला चालतो, ज्याचं सगळं मीच पाहतो. तुमचे मालक माहेरे गावाचं नाव काय सांगितलं? झाशी पळशी हासवड तालुका. आणि तुम्ही पुण्यात, मग हे कसं काय जुळत होतं तुम्हाला? सर घरून सपोर्ट असेल तर नक्की जुळू शकतं. आणि जेव्हा आपल्याला फॅमिलीमध्ये एकत्र लाईफ जगायची असते तेव्हा सण वगैरे हे जे असतात त्या दृष्टिकोनातून आपण घरी जाऊ शकतो. किंवा एखादी एक्झाम झाली आणि आपल्याला कळते की येणाऱ्या 3 महिन्यामध्ये एक्झाम नाही तर आपण घरी जाऊन 15 दिवस राहून सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहू शकतो. तुमची आवड काय नेमकी म्हणजे वाचन असेल? माझी आवड आहे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन. आत्तापर्यंत मला असं वाटतं की मी 10वीपर्यंत जिथपर्यंत होते की माझ्या प्रत्येक बड्डेनुसार जो माझा बड्डेचा क्रमांक असेल तेवढे मी झाडं आजपर्यंत लावलेले आहेत असं मला वाटतं. शेअर केलेले आमच्या गावीच मंजरवाडी. नमस्कार, माझं नाव रजनीकांत श्रीरंग खाडे. माधुरी बिनवडे करमाळ्याची तुमची लेख माधुरी बिनवडे आणि माझी पत्नी माधुरी खाडे तिचं नुकतंच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे. तर लग्न झाल्यानंतर आमचं ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस ती प्रायव्हेटमध्ये जॉब करतच होती. फक्त माझी अशी अपेक्षा होती की तिनं सरकारी नोकरीसाठी अधिकारी पदासाठी तू तुझं कौशल्य वापरून पाहावं यासाठी मी तिला थोडंसं प्रोत्साहन दिलं होतं आणि ते तिनं यशस्वी करून आज उपनिरीक्षकपदी तिनं गवसणी घातली. प्रोत्साहन म्हणजे सुरुवातीला तिच्या म्हणजे MPSC ही काय आहे म्हणजे ही कोणती संस्था इथून पासून कोणतंच नॉलेज नव्हतं. ॲक्च्युली फक्त स्पर्धा परीक्षा आहे पण ती कोण कंडक्ट करतं, त्याच्या पोस्ट कुठल्या, त्याचा सिलेबस काय, हे काहीच माहीत नव्हतं. ॲक्च्युली माझं गाव पळशी जे सातारा जिल्ह्यातलं सगळ्यात अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं, जिथं IAS IPS प्लस आणि प्रत्येक घरात किमान एक प्राथमिक शिक्षक आहे, एक पोलीस आहे, आरोग्य सेवक आहे, असं अधिकाऱ्यांचं नोकरदारांचं गाव म्हणून ओळखलं जातं. मग मी त्या माध्यमातून मीही स्वतः MPSC करत होतो, स्पर्धा परीक्षेतूनच मी 2010 CET नोकरीला लागलो. मग तो बेस माझ्याकडे होता ऑलरेडी, अभ्यासाचा बेस होता. मग त्या माध्यमातून मी थोडंसं गायडन्स केला की अशा अशा पद्धतीची एक्झामचं असते, तुझं नॉलेज त्यात वापरून तुझं कौशल्य वापरून तू ते करू शकतेस, असं थोडंसं मोटिवेशन दिलं. नमस्कार, माधुरीचा भाऊ स्वप्नील हरिचंद्र बिनवडे. त्यावेळेस माधुरी लग्न करून सासरी गेली आणि तिने सांगितलं की म्हणजे मिस्टर आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यांचा स्पर्धा परीक्षांसाठी सपोर्ट आहे, तू परीक्षा द्यावीस, अधिकारी व्हावीस असं त्यांचं स्वप्न आहे आणि ते पूर्णपणे सपोर्ट करायला तयार आहे. म्हणलं चांगली गोष्ट आहे, तू त्याला सुरुवात कर. मग तिने एक एक परीक्षा द्यायला चालू केली आणि त्याच्यामध्ये असं आहे की काही फेजनंतर माणसाला मानसिक सपोर्टची खूप गरज असते. म्हणजे जसं त्यांचा सपोर्ट आहेच तसं आपण पण तिला जेवढा जास्त जास्त सपोर्ट करता येईल त्यावेळेस माणसाला असं वाटतं की बाबा आपण यशस्वी होईल किंवा नाही होईल. हा जो फेज असतो त्याच्यामध्ये मानसिक सपोर्टची खूप गरज असते. त्या केसमध्ये आपण मानसिक प्लस आर्थिक त्यांचा सपोर्ट होताच, अशा पद्धतीने आपण तिला सपोर्ट केला आणि तिने ज्या काही अडचणी असतील त्याच्यावरती मात करत एक चांगलं यश संपादन. धन्यवाद, तुम्ही आमच्यासाठी एवढं वेळ दिला.